झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी. वकिलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. ॲडव्होकेट अशोक फुले राहणार लोणे हवेली तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हे कोर्ट कामकाजानिमित्त अहमदनगर येथे आले असता ॲडव्होकेट अशोक फुले हे जुने कोर्ट अहमदनगर येथे असताना त्यांचा प्रशिक्षककार अनिल गायकवाड याने काही एक कारण नसताना तुला जीवन सोडणार नाही असे म्हणत धारदार शस्त्र घेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ॲडव्होकेट श्री अशोक कोले यांच्यावर मॅक्स केअर हॉस्पिटल अहमदनगर येथे ICU विभागात औषधोपचार चालू असून श्री अशोक कोले यांच्यावर हल्ला करणारा इसम हा त्यांचा पक्षकार असून त्याचे नाव अनिल लक्ष्मण गायकवाड राहणार हनुमान मंदिर पाठीमागे गांधीनगर बोलेगाव अहमदनगर असे आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजले. आरोपी पळून गेला होता. पोलिसांनी एका तासात शोध घेतला असता तो बोलेगाव अहमदनगर परिसरात मिळून आल्याने त्यास गुन्हा दाखल होण्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतले. कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथे आणण्यात आले. दिलेल्या फिर्यादीवरून गुरु नंबर 572/2024 भादवी क्रमांक 307/504/506 आर्म ॲक्ट 4/25 क्रिमी लॉ अमेंडमेंट कलम 7 गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक योगिता कोकटे ह्या करत आहेत. सदरची पोलीस कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे, सोमा उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर, विभागीय शहर पोलीस श्री अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप गराडे, गुन्हे शोध पथकाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकटे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, सुरेश कदम, सुजय हिवाळे यांनी केले आहे. आप देख रहे हैं